पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडताना दिसत नाहीये. ह्याचीच प्रचिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाली आहे. विकासावर आधारित लिहिलेला सुविचार पाहून लिहिणारा मोदीचा माणूस दिसतो अशी उपरोधिक टीका रावतेंनी केली. वल्लभनगर एसटी आगारातील नूतनीकृत विश्रामगृहाचे उद्घाटन करून रावते इमारतीची पाहणी करत होते तेव्हा भिंतीवर व्यसनाचा करुधिक्कार विकास योजनांना लावू हातभार असा सुविचार लिहिलेला पाहून रावतेंनी व्यसनाचा करुधिक्कार जगण्याचा करू आधार असं लिहायला हवं हे सांगताना 12 लोकांचा जीव घेतलेल्या त्या संतोष मानेला वेडा ठरवल्याने त्याची फाशी रद्द झाल्याचं रावतेंनी सूचित केलं. त्यामुळे दारू सोडणारा विकास कसं करणार हा तर मोदीवाला माणूस दिसतो अशी उपरोधिक टीका रावतेंनी केली आहे. आमच्या आता ह्याच्यापुढे सगळ्याचा सगळा खर्च मच्छी महामंडळातर्फेच होणार. त्यामुळे आता इव्हन आता मी आल्यापासून ते एक काय ते BOTचं एक भानगड होती. कोणी आपला यायचा पैसेवाला आम्ही तुमची जागा रिकाम आहे दुकानं सगळं बंद केलं आहे BOT वगैरे सगळं बंद केलं आहे. मच्छी महामंडळ सगळं आता डेपो नवीन बांधायला घेते वर्षानुवर्षे काही फरक पडले नव्हते. त्यामुळे आता आमच्या जवळजवळ 200 ते 225 प्रकल्प म्हणजे पाईपलाईनमध्ये आहेत आणि त्यातले आता 80 चालू झालेले आहेत आणि ते अत्यंत आधुनिक. आमच्याकडे आर्किटेक्ट नव्हते आता आर्किटेक्टची नेमणूक केलेली आहे त्यामुळे ह्या प्रकल्पांना एक चांगला आकार येतो आहे आणि शक्यतो बहुतेक ठिकाणी एक छोटं चित्रपटगृह बांधणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये मराठी चित्रपट लागले पाहिजेत ह्या मानसिकतेनं हे काम मी उभं करतो आहे. पक्ष आमच्याकडे असा आहे शिवसेनेमध्ये चर्चा करायची पद्धत नाही. आदेश आला की तो पाळायचा असतो. तोडा सांगितलं की तोडायचं धरा सांगायची धरायचं.